तूर पिकात सध्या पानं पिवळी पडणं फुलगळ होणं फुलधारणा न होणं इत्यादी समस्या दिसून येत आहेत या समस्यांवर उपाययोजना काय आहेत याशिवाय तूर पिकामध्ये ओलावा कसा टिकवावा आणि अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापनाविषयी एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर आदिनाथ ताकटे यांनी दिलेली माहिती पाहूया नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत तर जास्त पावसामुळं शेतातून पाणी जास्त वाहिलं असल्यास आस, पाण्याबरोबर पिकाला दिलेला नत्र वाहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुरीच्या झाडाची खालची पानं पिवळी पडली असल्यास आस, नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डी ए पीची म्हणजेच दोन किलो प्रति शंभर लिटर पाणी याप्रमाणे फवारणी फायदेशीर ठरू शकते फवारणी शक्य नसल्यास आस, अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोतं आणि युरिया अर्धा पोतं प्रति एकरी कोळपणीपूर्वी द्यावं तुरीचा शेंडा खुडणी कधी करावी तर तेही पाहूया तुरीचा फुटवा वाढवण्यासाठी तीस ते पंचावन्नव्या दिवशी शेंडा खुडणी करावी आणि ते महत्त्वाचं सुद्धा आहे त्यामुळे फुलधारणा वाढते सध्या पाऊस उशिरा झाल्यामुळे काही ठिकाणी तुरीची पेरणीही उशिरा झाली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी तुरीची पेरणी होऊन पीक पंचावन्न दिवसाचं झालंय त्या ठिकाणी तुरीचा शेंडा खुडणी करावी फुलधारणा झाली नसेल तर काय कराल तर तेही पाहूया बऱ्याच ठिकाणी तुरीचं पीक नव्वद दिवसांचं होऊनही तुरीला फुलंच आलेली नाही आहेत त्या ठिकाणी दोन टक्के डी ए पीची फवारणी करावी बरं फुलगळ होत असल्यास काय करायचंय तर तेही पाहूया पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही जमिनीतील ओलावा खूप कमी झाला आणि फुलं लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुलं येण्याच्या आधीच सुरुवातीलाच संरक्षित पाणी द्यावं ओलावा कसा टिकवायचा आहे तर तेही पाहूया पिकामध्ये उताराला आडव्या सऱ्या पाडल्यामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते हा ओलावा पीक फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते कोरोनाऊ क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध नसेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिलं पाणी फुलकळी लागताना दुसरं पाणी फुलोऱ्यात असताना आणि तिसरं पाणी शेंगात धान्य भरताना द्यावं किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी त्यामुळे पीक उत्पादनात अधिक वाढ होते पाणी देताना पिकात पाणी साचून राहणार नाही याची मात्र दक्षता घ्यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल तर बिंदाच शेअरही करा